नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। कवठे महंकाळ तालुक्यातील रुग्णाची पत्नी ही कोरोनाग्रस्त, जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत चौधरी यांची माहिती। मुंबईहून कवठे महंकाळ तालुक्यातील दुधेभावी येथे आलेला एक जण कोरोना बाधित ठरल्याने या रुग्णांशी संबंधित कुपवाड, दुधेभावी, बामणोळी येथील 28 जणांना मिरज येथील आयसोलेशन कक्षात ॲडमिट करण्यात आले होते व त्यांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते। यामधील 26 जणांचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला असून त्यात सदर कोरोनाबाधित रुग्णाच्या पत्नीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, तर अन्य 25 अहवाल निगेटिव्ह आले आहेत। रुग्णाशी संबंधित अन्य 2 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचाराखालील कोरोना रुग्णांची संख्या 5 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी दिली। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय। प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा।